मित्रांनो, नो सोरायसिस टू नो सोरायसिस या भागामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत. येत्या 29 ऑक्टोबरला वर्ल्ड सोरायसिस डे आहे आणि या वर्ल्ड सोरायसिस डेचं महत्वाचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे मानसिक आरोग्य आणि सोरायसिस. आता सोरायसिस रुग्णांना माहिती आहे की सोरायसिस होण्यापूर्वी जे ट्रिगर फॅक्टर आहे, जे महत्वाचं ट्रिगर फॅक्टर आहे ज्याच्याने सोरायसिस प्रगट होतो, ते आहे मानसिक ताणतणाव किंवा डिप्रेशन किंवा या सगळ्या गोष्टींमुळे सोरायसिस हा प्रकट व्हायला लागलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की सोरायसिस हा जो आजार आहे याचं कारण हे मानसिक ताणतणाव आहे आणि याचा रिझल्ट सुद्धा मानसिक ताणतणाव आहे. कारण आपल्याला जेव्हा लक्षात येतं की हा सोरायसिस यांना कधी दुरुस्त होणार आणि हा याच्यावर उपाय नाही आहे, हा फक्त नियंत्रणात आणता येतो, अशा प्रकारची निगेटिव्ह माहिती ज्यावेळेला तुम्हाला इंटरनेटवर गुगलवर मिळते त्यावेळेला आपण निश्चितच खूप डिप्रेशनमध्ये जातो आणि हा त्वचा रोग असल्यामुळे अजून जास्त डिप्रेशनमध्ये जातो. म्हणून असं स्टॅटिस्टिक्स आहे की जगामध्ये ज्या ज्यांना कोणा सोरायसिस आहे त्यापैकी 9% लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि त्या 9%पैकी 1-2% लोक कधीतरी सोरायसिसमुळे आत्महत्येचा विचार करतात आणि प्रयत्नही करतात. आता म्हणून मेंटल हेल्थ ही जे आहे सगळ्यात मोठा अडचण आहे सोरायसिस उपचारामध्ये. म्हणून आपण आपलं मानसिक आरोग्याचं संतुलन करायला पाहिजे आणि ते जर केलं तर आपण सोरायसिसच्या उपचारामध्ये आपल्याला मदत होईल आणि आपला सोरायसिस चांगला होईल. तर आपण आपल्या मानसिक आरोग्याविषयी काळजी घ्यायला पाहिजे आणि ही आपली काळजी काय घ्यायला पाहिजे. एक म्हणजे मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे सोरायसिस झालेला आहे, पण बऱ्याच वेळेला रुग्ण आपलं मानसिक आरोग्य बिघडलं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण त्यांना चिडचिडेपणा येतो, एकटे राहतात, बऱ्याच वेळेला झोप लागत नाही, भूक कमी होते. हे जे साधी साधी लक्षणं आहेत ही शारीरिक लक्षणं समजली जातात आणि याच्यावरून आपण याला उपचार करावा किंवा याच्यासाठी आपण मनोरुग्णाकडे जावं किंवा डॉक्टरशी बोलावं असं आपल्याला वाटत नाही. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की मी होमिओपॅथीने सोरायसिस उपचार करतो आहे आणि होमिओपॅथिक उपचारामध्ये तुमच्या मानसिक लक्षणाला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे सोरायटेटमध्ये आम्ही तुमच्या मानसिक संतुलनासाठी किंवा तुम्हाला याविषयी तुमचं समुपदेशनही करतो मानसिक आजारांसाठी किंवा मानसिक याच्यासाठी. तर याविषयी आपण जागरूक व्हायला पाहिजे. आपल्याला अशा प्रकारची काही लक्षणं आली तर निश्चित आपल्या डॉक्टरशी बोला आणि आपल्या मेंटल हेल्थची काळजी घ्या. मेंटल हेल्थची सगळ्यात काळजी घ्यायच्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगेल की पहिल्यांदा आपल्याला जे काही आजार होतो आहे किंवा आपल्याला जे काही भावना येतात त्या व्यक्त करा, त्या मनातल्या मनात कुंठून ठेवू नका. आपल्या मित्रांशी बोला, एकटे राहू नका, डॉक्टरांशी बोला, सोरायसिसविषयी माहिती घ्या, मानसिक आरोग्याविषयी माहिती घ्या. आता मानसिक आरोग्याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची गोष्ट सांगेल तुम्हाला की ज्यांना ज्यांना मानसिक आरोग्याबद्दल महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी निसर्गामध्ये सकाळी लवकर फिरायला जाणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही याच्याने तुमचं मानसिक संतुलन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. योगासन, ध्यान या गोष्टी तुम्ही घ्या, भरपूर पाणी प्या, चांगला आहार ठेवा, तुमचे व्हिटॅमिनची लेवल चेक करा. कदाचित व्हिटॅमिन B12 कमी असेल त्यामुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा डिप्रेशन किंवा भूक कमी लागणे, साधारणतः कॅल्शियम कमी असेल, व्हिटॅमिन D3 कमी असेल, झोप न लागणे अशा गोष्टी होऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याविषयी डॉक्टरशी बोला आणि त्याचा उपचार घ्या. आणि निश्चितच या 29 ऑक्टोबर जी वर्ल्ड सोरायसिस डे आहे या दिवशी आम्ही या सगळ्या गोष्टींना माहिती देण्यासाठी म्हणून सोरायसिस उपचार काय काय अडचणी येतात आणि औषधाविना आपण सोरायसिस कशाप्रकारे नियंत्रणात ठेवू शकतो यासाठी 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेला आम्ही इंग्रजीमध्ये आणि दुपारी 4 वाजेला मराठीमध्ये वेबिनार घेणार आहोत. तर या वेबिनारमध्ये आपण निश्चित साइन अप करा आणि आपण आपला सोरायसिस कशाप्रकारे नियंत्रणात आणू याविषयी माहिती घ्या. नमस्कार.